बंद घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून कपाटात ठेवलेले विविध प्रकारचे हजारो रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना पनवेल शहरातील धोबी आळी येथे घडली आहे या ठिकाणी राहणारे रितेश पवार यांच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरील ग्रिलच्या दरवाजाला लावलेले टाळे तोडून तसेच आतील लाकडी दरवाजाच असलेली लोखंडी कडी तोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून बेडरूममधील लोखंडी कपाटाचे लॉक उचकटून लॉकरमध्ये ठेवलेले विविध प्रकार प्रकारचे सोन्याचे दागिने ज्याची किंमत जवळपास ब्याण्णव हजार रुपये इतकी आहे चोरून नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट